विद्यार्थी डेंगू तापाने आजारी पडतील ही सावधानता हा हौद साफ करण्याची मागणी केली आहे मात्र महानगरपालिका या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे उल्हासनगर कॅम्प क्रमांक येथील शाळे शेजारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा पुतळा आहे या पुतळ्यासमोर सुशोभीकरण करण्यासाठी एक हौद बनवण्यात आला आहे या हौदात आता पावसाचे पाणी जमा होत असून हे पाणी महानगरपालिका साफ करत नसल्याने वंचित बहुजन आघाडीने सदर हौद साफ करण्याबाबत महानगरपालिकेत कळवले आहे मात्र महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे पावसाळ्यात घरात पाणी साठवून ठेवू नका कोरडा दिवस पाळा असे आवाहन करणारी महानगरपालिका मात्र या हौदाकडे दुर्लक्ष करीत आहे उद्या जर या पाण्यात डेंग्यूच्या आळ्या झाल्या आणि त्यातून डेंग्यू डासांची उत्पत्ती झाली तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना डेंग्यूची लागण होणारच मात्र शेजारीच असलेल्या गुरु नानक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना डेंग्यूच्या चावा घेतल्यास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी डेंग्यू तापाने आजारी पडतील ही सावधानता बाळगून वंचित बहुजन आघाडीने हा हौस साफ करण्याची मागणी केली आहे ते दादासाहेब गायकवाडांचा पुतळा आहे आणि तो एक सहा महिन्या वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या फंडामधून ते लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी करण्यात आलं आहे परंतु या ठिकाणी आपण पाहत असाल या ठिकाणी पाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामध्ये अक्षरशः आळ्या पडलेल्या आहेत आणि बाजूला आपण बघत असाल की शाळा आहे तिथं मुकबधीर शाळा आहे आणि इथं लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो आणि अशामध्ये या डासापासून या मच्छरपासून डेंग्यूची साथ पसरण्याची शक्यता आहे आपली महानगरपालिका सतत प्रचार करत असते की पाणी साठू नका आणि पाण्यामधून डास तयार होतात आणि त्याच्यापासून डेंग्यूचा प्रचार प्रसार होऊ शकतो हो रोगाचा म्हणून वंचित भोजन आघाडी या ठिकाणी मागणी करते की लवकरात लवकर या पाण्याचे साफसफाई किंवा इथे सुभीपकरण ज्या झालेलं आहे इथे साफसफाई करून या ठिकाणी स्वच्छता करण्यात यावी अशी वंचित भोजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करतो आहोत ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार उल्हासनगर